मगाशी सांगितलं तसं वशिल्याचे दिवस संपलेले आहेत. आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करत असलो तरी आमची चिठ्ठी नेली म्हणजे तुमचं काम होईल हे डोक्यातनं काढा. आता मेरिटला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे, जगात झालेलं आहे, देशात झालेलं आहे, राज्यात झालेलं आहे, जालन्यामध्ये झालेलं आहे. राजेश टोपेंचं काम तर अख्ख्या महाराष्ट्रानी त्या कामाचं कौतुक केलं. ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, जे आहे खरं ते सांगितलं पाहिजे. आणि ते काम झाल्यानंतर आज आता अनेक वर्ष ह्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेनं जवळपास एक दशकापूर्वी उद्योग क्षेत्रातील नेमकी गरज ही विद्यार्थ्यांची काय आहे, त्यांना कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. कारण आता नुसतं आर्ट्स सायन्स कॉमर्स होऊन चालत नाही. आत्ताही आम्ही मुलांना मुलींना सर्टिफिकेट आणि थोडं छोटं स्मृतिचिन्ह देत असताना विचारत होतो तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पॅकेज मिळत होती. त्याच्यात पण काही बी कॉम झालेल्यांनी हा पुढं कोर्स केला आणि आज कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम, मग त्यांच्या वडिलांना अवघी एक एकर जमीन, ज्याचा उल्लेख राजेशने केला, मी पुन्हा ते रिपीट करू इच्छित नाही. पण अशा प्रकारे सर्वसामान्य कुटुंबातल्या आई वडिलांना पण आपल्या मुलाचं किंवा मुलीचं उद्याचं एक स्वप्न असतं की तिनं रांकेला लागावं, त्यानं रांकेला लागावं. आणि तशा पद्धतीनं स्वप्नपूर्ती करण्याचं काम टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि राष्ट्रीय विद्यापीठ कौशल्य विकास कार्यक्रम ज्याला NUSSD या नावाने आपण ओळखतो, यांच्या प्रयत्नाची साथ मिळाली आणि त्यातूनच हे यश मिळत गेलेलं आहे. मी नेहमी समाजामध्ये सांगत असतो की बाबांनो सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचा सोंग नाही करता येत. आणि त्याच्यामुळं माझी कदाचित काही विद्यार्थी विद्यार्थिनींना ते आवडेल किंवा नाही आवडेल, पण ज्यांना ह्या संस्थेतनं बाहेर पडून 5 लाखापर्यंतचं पॅकेज मिळालेलं आहे किंवा त्याच्या पुढची पॅकेजेस मिळाली आहेत, त्यांनी किमान वर्षाला कुठल्या ना कुठल्या इथल्या तुम्ही जसं तुमचं शिक्षण घेतलं तसं त्या 10,000 रुपयाचा खर्च केला तर तुमच्या मागची पण पिढी त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं तयार झाल्याशिवाय राहणार नाही. मी सगळ्यांना अपेक्षा करत नाही, काहींना पॅकेज 2 लाख आहे, काहींना 1.5 लाख आहे, काहींना 3 लाख आहे, मी त्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही कारण मलाही कळतं आहे त्यांची अडचण. पण वर्षाला 5 लाखाचं पॅकेज असणाऱ्यांनी तो विचार करावा ही माझी सूचना आहे. योग्य वाटली तर घ्या, नाही योग्य वाटली तर सोडून द्या, नाहीतर म्हणाल आमचा सत्कार करायला आला ना आम्हाला 10,000 रुपये खर्च करायला लावतोय, असं काही मनात आणू नका. ज्यांच्याकडे ज्ञान असतं, ज्यांच्याकडे कौशल्य असतं, ज्यांच्याकडे अनुभव असतो आणि कंपनीला फायदा करून देण्याची क्षमता असते, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. मगाशी सांगितलं तसं वशिल्याचे दिवस संपलेले आहेत. आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करत असलो तरी आमची चिठ्ठी नेली म्हणजे तुमचं काम होईल हे डोक्यातनं काढा. आता मेरिटला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे, जगात झालेलं आहे, देशात झालेलं आहे, राज्यात झालेलं आहे, जालन्यामध्ये झालेलं आहे. हा विसर कदापि आपण पडून देऊ नका. आणि हे सगळं करत असताना हे यशवंत विद्यार्थी बघितल्यानंतर राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी या निमित्तानं कौतुक करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्ञान देखील हे आता फक्त शहरी भागातल्या मुलामुलींची मक्तेदारी राहिलेली नाही आहे, तर इंटरनेटच्या माध्यमातून जगाचं सगळं ज्ञान माहिती ग्रामीण भागात देखील उपलब्ध होते. त्यामुळे जगात सध्या काय चाललेलं आहे याचा कानोसा घेऊन आपली वाटचाल आपण सुरूच ठेवली पाहिजे. गरज पडली तर दिशा बदलावी लागली तरी बदला. आपल्या वडिलांचा आपल्या आजोबांचा व्यवसाय हा होता म्हणून तोच व्यवसाय आपण केला पाहिजे हे मुलामुलींनोर डोक्यातनं काढून टाका. उद्याच्या काळामध्ये आपल्या कुटुंबाचं उज्ज्वल भवितव्य पाहण्याच्या करता, आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला एक नवीन रस्ता दाखवण्याच्या करता तशा प्रकारचा आपण निर्णय घ्यायला देखील मागं पुढं बघू नका. संवाद कौशल्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. आज जसा सत्कार झालेल्या मुलामुलींना मिळालेला आहे त्याचंच अनुकरण तुम्हालाही करता येऊ शकतं. आजच्या पिढीच्या तुम्हा विद्यार्थ्यांच्याकडं ज्ञान
दहा दिशांनी येत असतं आणि आज विद्यार्थ्यांच्या समोर ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग जे पूर्वीच्या काळामध्ये अतिशय मर्यादित होते ते आता तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. पुस्तकी ज्ञानाच्या बरोबरीनं इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातलं अद्यावत अशा प्रकारचं ज्ञान आजची पिढी हिने आत्मसात केलं पाहिजे. हे ज्ञान मिळवत असताना ज्ञानाची सत्य आणि असत्यता, खरा खोटेपणा आणि ओळखण्याचा शहाणपणा तुमच्यात असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शालेय महाविद्यालय पारंपरिक शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. शिक्षण विद्यार्थ्यांच्यामध्ये संवाद हा मुलामुलींना अतिशय महत्त्वाचा आहे. तो घडून आणण्याचं काम शिक्षकांनी देखील केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करा, मला शिक्षकांना सांगायचं आहे. संस्कारक्षम पिढी त्या ठिकाणी घडवा अशाही प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. माझ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव वाढावी, त्यांचं ज्ञान वाढावं, त्यांच्या मनामध्ये समाजामध्ये एक आत्मीयता रुजावी, नैतिक मूल्यांची वाढ व्हावी आणि विद्यार्थी गुणवंत ज्ञानवंत होण्याचं आणि चारित्र्य संपन्न व्हावेत याकडे लक्ष दिलं पाहिजे. अलीकडे दुर्दैवाने काही राजकीय पक्ष जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, कुठंतरी वाद निर्माण करण्याचं काम करतात, स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्याकरता स्वार्थाकरता या पद्धतीनं जो काही प्रकार काही बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो तो अजिबात आपल्याला परवडणारा नाही. पुरोगामी महाराष्ट्राला तो मान्य होणारा नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शाळेत घरी आपण अभ्यास करतो, जेव्हा गणिताचा अभ्यास करतो त्यावेळेस गणिताची पुस्तकातील सूत्र आपण पाठ केलेली असतात, परंतु विज्ञानाच्या पुस्तकातील प्रयोग वाचलेले असतात ते शाळेत प्रयोगशाळेत करून आपण मार्क भरपूर मिळवतो. परंतु मुलामुलींनो पाठ केलेले गणितातील सूत्र किंवा विज्ञानातील रासायनिक अभियांत्रिकीमधील रहस्य हे सगळा उपयोग आपल्याला दैनंदिन व्यवहारात कुठे कसा होतो हे मात्र आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळं आपण ह्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करण्याचं व्यवहारात कौशल्य करण्याचा करता तुम्ही मिळवला पाहिजे. नोकरी देणारं क्षेत्र हे बदलतं आहे. आता पूर्वीच्या बऱ्याचशा नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. आता अलीकडे तर आय टीमध्ये नोकरी लागली तर आय टी कंपनी कधी तुम्हाला काढून टाकेल असंही सांगता येत नाही. नोकरी लागली 5 लाखाचं पॅकेज मिळालं म्हणजे आता आपल्याला कायमचं सगळं अडचणी दूर झाल्या असं समजण्याचं कारण नाही. त्याच्यातनं बचत करत चला, त्याच्यातनं नवीन नवीन काही पुढं आपल्यावर अशा प्रकारचा प्रसंग आला तर आपल्या पुढं काय पर्याय आहे तोही शोधण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करा. आज डॉक्टर इंजिनियर आय टी क्षेत्राला वलय आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन अनेक क्षेत्र जिथं तुम्ही उत्तम करिअर करू शकता, मग त्याच्यामध्ये यू पी एस सी असेल, एम पी एस सी असेल, ह्या माध्यमातून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, पोलीस, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स अधिकारी होण्या इथपर्यंत आपण मजल मारली पाहिजे. आणि कृपा करून कुणी काही सांगितलं तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी आवडीचं करिअर निवडावं, त्याला जास्त प्राधान्य द्यावं. त्याच्यामध्ये ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी जो काही संदेश आपल्याला त्या काळामध्ये दिलेला आहे, जे तुम्ही झोपेत बघता ते स्वप्न नाही, जे पूर्ण करण्याच्या ध्येया पुढं मुळं तुम्हाला झोप येत नाही ते खरं स्वप्न आहे. मित्र मैत्रिणी निवडताना काळजी घ्या, नाहीतर कधी काही तुम्ही किती पण चांगलं काम करायला लागला आणि जर मित्र मैत्रिणी चुकीचे असले तर तुमचं वाटोळं झालंच म्हणून समजा. त्याच्यामुळं तेही निवडताना मित्र मैत्रिणींच्या जीवनात खूप महत्त्व असतं, परंतु हे निवडताना काळजी घ्या. जीवनात यशस्वी होण्यात किंवा बर्बाद होण्यात मित्रमैत्रिणींची भूमिका महत्त्वाची असते. त्याच्यावर चांगले मित्र मैत्रिणी निवडा, वाईट संगतीपासून जाणीवपूर्वक दूर राहा, कुठल्याही प्रकारे व्यसन लावून घेऊ नका. नाहीतर कुठंतरी काहीतरी अरे ही मोठी लोक इकडे जातात तिकडे जातात, पार्टी करतात, त्याच्यावर दारू पितात, सिगारेट ओढतात, ते त्यांचा त्यांना लखला, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यांनी पण चांगलं वागावं, पण आता कोण सांगणार मोठ्यांना, आपण आपलं मात्र योग्य पद्धतीने वागा. दुसरं जाता जाता मला एक तुम्हाला सांगायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲप
युनिव्हर्सिटीचं आव्हान तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या युनिव्हर्सिटीनं गेल्या 7-8 वर्षामध्ये विशेषतः अंधभक्तांची फौज निर्माण केलेली आहे. व्हॉट्सॲपवर आलेली माहिती याची शहानिशा न करता सत्य असत्यता न पडता ती फॉरवर्ड करणाऱ्यांची संख्या मोठी आम्ही समाजामध्ये बघतो. या सगळ्यांनी समाजात अनेक गैरसमज पसरवलेले आहेत, त्यामुळं समाजात राज्यात देशाचं होणारं नुकसान प्रचंड मोठं आहे. व्हॉट्सॲपवरील खोट्या पोस्ट गैरसमजांना आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना बळी तुम्ही पडता कामा नये, त्यासाठी तुम्ही सावध राहा. कुठलाही संवाद हा नुसता मन की बात सारखा असू नये तर तो जन की बात ऐकण्याची पण सवय ही आपण घेतली पाहिजे. माझी कुणावर टीका नाही, परंतु जनाची पण म्हणजे जनतेची पण बात तुम्ही ऐकली पाहिजे. विद्यार्थी हा वाचनप्रिय असला पाहिजे, तसंच तो बहुश्रुत सुद्धा असला पाहिजे. राजकारणात, समाजकारणात, शेती, उद्योग, अर्थ, व्यापार, सांस्कृतिक क्षेत्रात काय घडतंय याची माहिती विद्यार्थ्यांना सजग राहिली पाहिजे. त्यातून उद्याचा सुजाण नागरिक हा घडू शकणार आहे.